नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय जी चोवीस तास हितगूज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हितगुजमध्ये दररोज आपण आरोग्यविषयक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा हितगुजमध्ये करणार आहोत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे हर्निया निदान आणि त्यावरची उपचार पद्धती आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर रॉय पाटणकर यांना चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये स्वागत तुमचं हितगूज नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि थोडक्यात सरांची ओळख करून देते डॉक्टर राव पाटणकर हे पोटविकार तज्ज्ञ आहेत लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत झेन हॉस्पिटल चेंबूर इथे ते संचालक आहेत गेल्या तीस वर्षांपासून सरांचा या क्षेत्रातला अनुभव आहे तसंच आणखी एक विशेष खर तर सरांची ओळख करून द्यायची खरं तर इतके वर्षी आपण पाश्चात्य जे तंत्रज्ञान आहे त्याचं नेहमी कौतुक करत असतो आणि विशेषतः मेडिकल क्षेत्रामध्ये तिकडनं आपण गायडन्स घेत असतो मात्र सरांनी नुकतीच एक अशी सर्जरी केली आहे की त्याचं लाईव्ह ट्रान्समिशन इंग्लंडमध्ये दाखवण्यात आलं त्याच्यामुळे निश्चितच सरांचा एक वेगळेपण आहे सरांचा खूप मोठा अनुभव या क्षेत्रामधला आहे तेव्हा लगेचच आपण हर्निया आणि त्यावरची उपचार पद्धती निदान या विषयावर लगेचच डॉक्टर रॉय पाटणकर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया त्यांच्याबरोबर चर्चा करूया आणि हो तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा आमचा दूरध्वनी क्रमांक आपल्याकडे आहेच आहे पुन्हा एकदा दूरध्वनी क्रमांक सांगते शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य आपण या क्रमांकावर फोन करा आणि सरांना काही जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर जरूर विचारा तोपर्यंत आम्ही चर्चेला सुरुवात करतो सगळ्यात आधी सर या विषयाला सुरुवात करायची म्हणजे हर्निया म्हणजे काय आपण सोप्या शब्दामध्ये आधी सांगूया प्रेक्षकांना हर्निया म्हणजे सोप्या सांगणं म्हणजे आपल्या मसल फाटण्यामुळे कुठलं तरी अवय बाहेर येतं आपण हे जर पिक्चर आपण बघू वर स्क्रीनवर त्यात हे पोटात विविध जागा आहेत जिकडे हर्निया निर्माण होऊ शकतो सहसा हा पुरुषांमध्ये जांगेमध्ये निर्माण होतो लेंग्वायनल रिजन म्हणतात आणि साधारण ओवरऑल एक पंच्याहत्तर टक्के हरणिया पुरुषांमध्ये होतात आणि जांगेत होतात पण ही बाकी साईट्स जे आपण स्क्रीनवर आता बघतो आहे त्यात बघू शकतो की बे बायकांमध्ये प्रामुख्याने तो बिंबित होतो पण इतर जागेलाही तो हरण्या निर्माण होऊ शकतो आणि मसल फाडल्यामुळे कुठला तरी अतडं अवयव बाहेर येतं या सिम्पलिस्टिकली सांगायला म्हणजे हरण्या म्हणजे याचा अर्थ आहे ओके तर कुठल्या प्रकारच्या हरणी असं म्हणजे आपण आता सांगितलं पण आणखी काही प्रकार असतात का हरणी इतरही प्रकार आहेत जसं आपण परत एकदा टी लक्ष देऊ मी काही तुम्हाला व्हिज्युअल दाखवतो ही व्हिज्युअल तुम्ही बघू शकता हे पहिला जो व्हिज्युअल डावीकडचा आहे तो बेंबितला हरणी आहे अच्छा दुसरा आहे तोच हरणी जेव्हा वाढतो तेव्हा आतड जास्त जास्त बाहेर जेव्हा जागवं लागतं तेव्हा असा मोठा पॅरामेलकल हरणी होतो आणि तिसरा उजवीकडचं अवय आहे ते जांगेतलं हरणी आहे त्याच्यानंतर आपण बघू शकतो ह्याला एपिगॅस्टिक हर्निया म्हणतात बेंबीच्या दोन ते तीन सेंटीमीटर वर असतो ह्याला म्हणतात एपिगॅस्ट्रिक हर्निया आणि बेसिकली आपण सिम्प्लिस्टिकली बघायचं म्हणजे हे आपलं सगळं आतड आहे वरचा भाग आहे तो जठर आहे मोठा आतड आहे छोटा तड आहे जसं आपल्या मसलमध्ये होल होईल तसं हे अवय बाहेर येऊ शकतो आणि एक एक्स्ट्रीम एक केस एक पेशंट आम्ही हल्ली ऑपरेट केला ज्याला पूर्वी ऑपरेशन झालं होतं याला अखंड छोटं आणि मोठं मोठं <coughs> आतडं याला पहिल्यांदा गनशॉट इंजुरी झाली होती यूपीमध्ये आणि तो नंतर इन्सिल हरण्या घेऊन आमच्याकडे साध एक अठरा सेंटीमीटरचं आतडं त्याला पोटा बाहेर आलं होतं ह्याला इन्सिल हरण्या म्हणतो असे विविध प्रकारचे हरण्या आणि कॉमन प्रकारचं हरणिया म्हणजे पित्त ज्यांनी होता हायटस हरनिया म्हणतात लोकांना माहीत नसतं की हाही एक प्रकारचा आहे नॉर्मली अन्ननळिका आणि जठर ह्यामध्ये एक झडप असते जसं आपण जेवण खातो ते झडप उघडते जेवण खाली जाते आणि झडप बंद होते हु. जेव्हा जठर छातीत जातं म्हणजे स्टमक चेस्टमध्ये एंटर करतं त्यावेळेला हे आम्लपित्त निर्माण होतं आणि लक्षणं आपली खूप कॉमन आहेत जलजळ होणं आंबट पाणी तोंडात येणं जेवण उलटं येणं हाही एक प्रकारचा हरणी आहे ज्याला आम्ही हार्टरणी म्हणतो ओके okay, मला वाटतं सर ह्याची सर्जरी आहे त्याचं आपण लाईव्ह ट्रान्समिशन इंग्लंडमध्ये दाखलो तर थोडंसं प्रेक्षकांना मी भारतात सर्वात जास्त प्रकारचे आणि स्पेशल टेक्निक ह्याला मी डेव्हलप केलं आहे हायट सनिअस पूर्वी म्हणजे एक होतं की आयुष्यभर हे आम्लपित्त राहणारच एक तर ऑब्विसली तुमची लाईफस्टाईल महत्वाची आहे तिखट खाणं अल्कोहोल घेणं मद्यपान करणं हे सगळे महत्त्वाची कारणं आहेत पण जेव्हा हा वॉल लुज बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये होतो किंवा वरिष्ठ लोकांमध्ये होतो जेव्हा आडवं पडले की लगेच तोंडात आंबट पाणी किंवा अन्न उलट येतं एक तर तुमची लक्षणं ही डिस्ट्रेसिंग असतात प्लस ह्याला एक कॉम्प्लिकेशन होणं म्हणजे हे जे ॲसिड वर येतं ते आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतं आणि या पेशंटना वारंवार खोकला होणं सर्दी होणं निमोनिया होणं या सगळ्या भीती असतात त्याला आम्ही एक प्रकारचं लॅप्रोस्कोपिक बेंबीतनं दुर्बीण टाकून ऑपरेशन करतो ज्यात जठर खाली आणलं जातं आणि ते आम्ही एक नवीन वन वे वॉल शिवून निर्माण करतो शरीराच्या आत त्याच्यामुळे अन्न खाली जाऊ शकतं पण जठरातलं ॲसिड वर येत नाही ओके याला किंवा अँटी रिफ्लक्स सर्जरी म्हणतात ही आमची बेसिकली स्पेशलिटी आहेत आणि भारतात इनफॅक्ट पूर्ण एशियातनं लोक आमच्या ट्रेनिंगला येतात व्हिएटनाम बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका बरेच सर्जन्स आमच्या या विशिष्ट ऑपरेशनसाठी येतात so, हा एक प्रकारचा हरणी आहे जे पुष्कळ लोकांना वाटतं की फक्त बेंबीत किंवा जांगेत हरणी असू शकतो जेव्हा फक्त स्किन बाहेर येते तेव्हा असं जेव्हा जठर छातीत जाते तो एक हरणी आहे कारण मसल तिकडे डायफ्रामचा मसल फाटल्यामुळे किंवा फाकल्यामुळे ते जठर वर जातं आणि तो वॉल काम करायचा बंद करतो त्यामुळे कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ शकतात आणि वारंवार हे असिड वर आल्यामुळे बॅरेट्स इसोफिगस एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे म्हणजे जठराचं जेव्हा लाइनिंग वर सर रक्त हे एक प्री कॅन्सर असतं आणि या पेशंटना पुढे जठराचा कॅन्सर निर्माण होऊ शकतो सो so, या सगळ्या सिंपल गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे पोचवायला हवं आपल्याला अगदी खरे सर मला विशेषतः स्त्रियांविषयी विशे विचारायचं की बायकांना जे हरणी असतात त्याच्यामधले नेमके प्रकार काय काय कॉमन आपल्या इथे कुठला जास्त प्रकार भारतीय स्त्रियांमध्ये आढळून येतो भारतीय काय सगळ्या स्त्रियांमध्ये कॉमनिस्ट हर्निया हा बिंबित असतो ज्याला आम्ही अंबलेकल हर्निया म्हणतो okay. आणि त्याचं कारण पर्टिक्युलरी प्रेग्नन्सी होतं जेव्हा आपण प्रेग्नंट असतो तेव्हा आपले मसल्स टोन कमी होतो बऱ्याच वेळा तुम्ही लगेच एक्सरसाइजेस वगैरे सुरू नाही केले वजन वाढलं असेल अबडॉमल टोनसाठी काय प्रयत्न नाही केला तर बेंबीचं हरणे किंवा पोट फुगणं हे अतिशय बायकांमध्ये कॉमन असतं पुरुषांमध्ये पण होतं पण नव्वद टक्के अंबिलिंग हरणे बायकांमध्ये होतात ओके सर पुढे जाण्याआधी आपल्याला एका प्रेक्षकांचा फोन आला ते स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर आनंद ढोबळे आपल्या संपर्कात आहेत नमस्कार डॉक्टर आनंद विचार आपला प्रश्न हो oh. uh, नमस्कार डॉक्टर साहेब मी नागपूरहून डॉक्टर आनंद ढोबळे बोलतो आहे माझी सामाजिक एनजीओ चळवळ कन्या समिती तर त्या कन्यारत्न समितीकडे कन्याचा रिपोर्ट म्हणजे ती मदतीला मागते आहे आम्हाला का तिला फुटाचा विकार आहे तिचं वय पंधरा वर्ष आहे आणि फुटाच्या विकारावरून तिने जे डायग्नोसिस केलं डॉक्टरांनी चालण्याकडे झालेला आहे पण ती लोअर मिडल, मिडल क्लास मधली असल्यामुळे तिला तो खर्च काही झेपवत नाही आमच्या एनजीओ कडे तिने मागणी केलेली आहे तर अशा वेळेस ते तिला काही रिलीफ मिळू शकेल का विदाऊट ऑपरेशन बट ठीक आहे आपण आपण विचारूया प्रश्न लक्षात आला डॉक्टर आनंद डॉक्टर डोव्यानं मी सांगू इच्छितो की एक तर हरनियाला औषध पद्धती नाही एक फिजिकल प्रॉब्लेम आहे जे मसल स्प्लिट झाल्यामुळे आतडा बाहेर येते कुठल्याही प्रकारचा हरनिया घ्या बिंबीतलं हरनिया घ्या जांगीतला घ्या या सगळ्या हरनियासाठी बेसिकली आतडं बाहेर आल्यामुळे एक मेकॅनिकल इश्यू आहे तो एकत्र आपलं आयुर्वेदिक होमिओपॅथिक ॲलोपथिक औषधने करता येत नाही जे आम्लपित्त होतं हायटस हरण्या त्याला आपण जरूर ऍसिडिटी औषधं देऊन किंवा लाईफस्टाईल चेंज करून प्रयत्न करू शकतो <laughs> पण एक्झॅक्टली कुठला हरणी आहे डोळेसाहेबनी साहेबनी सांगितलं नाही <laughs> पण सहसा आंबेलिकल किंवा जेव्हा जांगेतले हरणे असतात त्यांना <laughs> टाक्याचं किंवा बिन टाक्याचं दोन्ही ऑपरेशनची शक्यता असते आणि त्यांना मी सांगू इच्छितो की दर तीन ते चार महिन्यांनी आम्ही एक चॅरिटेबल कॅम्प करतो ते तीन ते चार हजार रुपयात ते ऑपरेशन तुम्ही तुम्हाला आम्ही मुंबईत करून देऊ शकू किंवा कुठल्याही सरकारी हॉस्पिटल म्हणजे नागपूरला ते जी एम सी नागपूर आहे आय जी एम सी आहे लता मंगेशकर आहे बहुतेक मेडिकल कॉलेजमध्ये हजार दोन हजार रुपयात हे ऑपरेशन नक्की होऊ शकेल टाक्याचं दुर्बिणचे ऑपरेशन तर खर्च जास्त असतो पण त्याला ऑप्शन्स बरेच आहेत सो so, त्यांनी जवळच्या लॅप्रोस्कोपिक सर्जनचा घ्यावा किंवा आमच्या पुढच्या कॅम्प मध्ये आलं तर आम्ही त्यांना पाच हजारच्या आतल्या खर्चात पूर्ण करून देऊ शकतोय अगदी डॉक्टर ढोबळे आपले नंबर सरांचे जे आहेत झेन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चेंबूर इथले ते फ्लॅश होतात जरूर लिहून घ्या काही वाटल्या सरांना या नंबर्स वर आपण फोन करू शकता अगदी सर पुढे जाऊ या चर्चेमध्ये निदान करायचं असेल हनी याचं तर त्याच्या नेमक्या काय काय पद्धती आहेत कशा पद्धतीने निदान करता येतं निदान करणं म्हणजे प्राथमिक सर्जन तुम्हाला तपासेल तपासून सहसा उभा राहून ही हरण्या चांगली असतात जेव्हा आपण बेंबीची किंवा जांगेतले हरणी असतात जेव्हा रुग्ण खाली झोपतो तेव्हा ग्रॅव्हिटीने ते, ते आतडं सहसा आत जातं त्यामुळे क्लिअरली अपॅरंट नसतं पण ज्यावेळेला तो पेशंट उभा राहतो किंवा जोर करतो किंवा खोकला करतो शिंक करतो तेव्हा आतडं जास्त बाहेर येतं सो so, पहिली म्हणजे क्लिनिकल तपासणी ही अतिशय गरजेची आहे त्याच्या पुढची तपासणी आहे सोनोग्राफी सोनोग्राफी आज दर तालुक्या लेवल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होते आणि बहुतेक नव्वद टक्के हरनियाज या तपासणीत कळतं आणि तिसरी तपासणी जे कॉम्प्लिकेटेड आहे मग अशी तुम्हाला एक खूप आतडं बाहेर आला दाखवलं अशा रोडांमध्ये आम्ही सी टी स्कॅन करतो ज्यात बघायला की एक्झॅक्टली किती आतडं बाहेर आहे हे आतडं परत आत जाणार का या आतड्याचे काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का चौथे जे हरनिया आम्लपित्त देणारे असतात हायटेस हरनिया याला एन्डोस्कोपी लागते करायला म्हणजे तोंडावाटी आम्ही एक बारीक कॅमेरा टाकतो अन्य एळकेत आपल्याला कळलं की आय सरनी आहे का पण ही पण साधारण एक नॉन इन्व्हेजिव्ह निदान पद्धती आहे आणि आज महाराष्ट्रात मी एक्सटेन्सिव्हली ही शिकवतो आणि तालुका लेवल प्लेसला सुद्धा एंडोस्कोपी इझिली अवेलेबल असते सो hmm. एक महत्वाचा पब्लिक इंटरेस्ट मेसेज आहे की जर तुम्हाला आम्लपित्त असेल पण यासोबत तुम्हाला अन्य गळ्याला त्रास होतोय किंवा वजन कमी होत आहे किंवा शौचास कधी काळ्या रंगाचं होत असेल तर मात्र तुमच्या जवळच्या पोटविकार तज्ज्ञांकडून एंडोस्कोपी करून घ्या हे अतिशय गरजेचं आहे ते सोनोग्राफी सीटी स्कॅनमध्ये अर्ली कॅन्सर्स दिसत नाहीत अच्छा आणि आज ते लोकल आणस खाली होते हजार दोन हजार रुपये सुद्धा तालुका लेवल प्लेसमध्ये एंडोस्कोपी होते आणि ह्यात बरेच ॲडव्हान्सेस झाले त्यामुळे पेशंटला ॲडमिट व्हायला लागत नाही बेशुद्ध व्हायला लागत नाही ओपीडी बेसिसवर जरी निदान पद्धती म्हणून एंडोस्कोपी केली तर लगेच कामाला नंतर जाऊ शकतो अगदी म्हणजे थोडक्यात दुर्लक्ष करू नये कारण okay. आपल्या पित्ताची तर लक्षणं आपण अशी सांगितली ती अगदी कॉमन आहेत त्याच्यावर लवकरात लवकर निदान करणं हे जास्त गरजेचं आहे पुढे जाण्याआधी आपल्याला एका प्रेक्षकांचा प्रश्न आलाय घेऊया ठाण्यावरून समीधा बोलतायत नमस्कार विचार आपला प्रश्न हॅलो हॅलो बोला Hello? बोला हा नमस्कार मी सुरवे बोलते हा बोला हा माझा नात्याच्या कार्ड्याचं ऑपरेशन झालंय बावीस वर्षापूर्वी आणि मला स्टोन स्टोनेस आणि आता अल्सर ही आहे आणि बरेच आहे अ फायसी त्रास होते कॉन्स्टिपेशन होते त्याच्यामुळे माझे वजनही कमी होते आणि मला थकवा फार जाणवतो की की रेग्युलरली माझं लो असतो तर तुम्ही काय त्याच्या सजेस्ट करू शकाल का ठीक आहे आपण विचारूया सर यांना हं ना बरेच त्रास आहेत एक तर पित्त शायद खडे आहेत अल्सर आहे हे सहसा अपर जीआय प्रॉब्लेम हे सहसा तुम्हाला हरण्याचं संबंधित नाही म्हणजे त्यांना ह्याच्यामुळे त्यांना पोट दुखू शकतं पोट फुगू शकतं तर त्यामुळे ह्याला एन्डोस्कोपी करून पित्ताशायाचं दुर्बिणनी ऑपरेशन करायला पाहिजे दुसरी गोष्ट ते एक मला इंटरेस्टिंग म्हणलं त्यांना पाइल्स आहेत आणि वजन कमी झालं आहे आणि थकवा खूप जाणवतो हो लक्षात ठेवा मध्ये फक्त ब्लिडिंग होतं पण जर तुमचं वजन कमी होत असेल किंवा तुमची मोशनची पद्धत बदलत असेल म्हणजे ऑल्टरनेट डायरिया कॉन्स्टिपेशन होतोय किंवा संडास मी शेम पडते तर ही पाईल्स नव्हे याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला पॉलिप आहे किंवा कोलायटिस आहे किंवा रेअरली कर्करोग पण असू शकतो सो mm -hmm. so, जेव्हा कुठल्या पाईल्सच्या पेशंटचं वजन कमी होत असेल किंवा अतिशय थकवा जाणवत असेल हो तर ह्याचं डेफिनेटली संडास वाटे दुर्बीन टाकून तपासणी करायला पाहिजे ज्याला मी कोलनोस्कोपी म्हणतो आणि mm -hmm. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात एक दे लोकांमुळे मनात एक ठाम बसलेलं आहे की संडास म्हणजे रक्त जाणं म्हणजे पाइल्स अच्छा पण पायल्स व्यतिरिक्त बरेच कारण असतात ज्याच्यामुळे रक्त जातात आणि आमच्याकडे बरेच पेशंट असे येतात की महिने महिने ते पायल्सचं ट्रीटमेंट करत असतात ॲक्च्युली असतो मोठ्यातः कर्करोग आणि तो पसरून ॲक्च्युली बाहेर गेल्यावर मग पेशंट निदान पद्धतीला आमच्याकडे येतात सो सिंपल मेसेज आपल्या दर्शकांना सांगायला पाहिजे की जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल शौचामध्ये किंवा वजन कमी होत असेल त्यासोबत किंवा शेम पडत असेल किंवा फॅमिलीमध्ये कोणाला कर्करोग असेल तर जरूर लोकल पोटविकार तज्ञाकडे जाऊन तपासणी करून घ्या आवश्यकता असेल तर कोलोनास्कोपी संडास वाटे कॅमेरा टाकून तपासणी करून घ्या हे अतिशय महत्वाचं कॉमन मेसेज आपल्याला द्यायला पाहिजे आपण <laughs> आणखी <laughs> एका प्रेक्षकांचा प्रश्न घेऊया आणि नंतर चर्चेकडे जाऊया सध्या आपल्या बरोबर <coughs> आहेत कांतीमान आहेत अहमदनगर मधून कांतीलालजी विचारा आपला प्रश्न नमस्कार डॉक्टर बोला माझं दहा वर्षापूर्वी हरण्याचं ऑपरेशन आहे दहाव्या साईडचं जांगेतलं ऑपरेशन आहे एकदा हरण्याचं ऑपरेशन टाकेच केलेलं आहे ते एकदा केल्यानंतर परत हरणे होऊ शकतो भाऊ डॉक्टर एक कांदिला साहेबांनी फार महत्वाचा प्रश्न विचारलाय की साधारण एक पंधरा वर्षापर्यंत आम्ही हरण्याची ऑपरेशन ती जसं कांतिला साहेब म्हणले तसे टाक्यांनी करायचो तर सिम्पलिस्टिकली तुम्ही बघितलं तर मसल फाटलाय आम्ही आतडा आत घ्यायचो आणि टाक्यांनी ते बंद करायचो पण त्यात साधारण पाच ते आठ लोकांना रिकरन्स होतो म्हणजे पुन्हा हरणे होतो आता एक तुमच्या घरगुती भाषेत तुम्हाला सांगायचं एक सोपी गोष्ट घरची तुमची बाई असेल आणि आपली पॅन्ट कधी गुडघ्यात फाटली असेल तर ती कधी शिवत नाही त्याला त्या आतल्या साईडून साधे कापड लावते सपोर्टला हे करेक्ट वर्ड त्या ठिगळाला आम्ही मेडिकली मेश म्हणतो किंवा जाळी बसवतो म्हणजे जर तुमचं कापड विरलं असेल म्हणजे तुमचे मसल्स विरलेत ते वीक झालेत त्यामुळे हर्निया परत झालाय टाक्याचं ऑपरेशन करून ते रिकर झालंय त्यामुळे तुम्हाला ते आता गेल्या पंधरा ते वीस वर्षात कुठलंही ऑपरेशन टाक्याचं होत नाही ते ऑपरेशन मेशनी होतं ज्याला मी जाळी किंवा पॉलिप्रॉपिलिनची जाळी असते आणि हे आपण टाक्याचं करू शकतो किंवा बेन टाक्याचं करू शकतो पण ही जाळी बसवणं अतिशय गरजेचं आहे आणि घरगुती बायकांचं जे आतून पॅच लावणं जे पद्धत आहे ना ते लॉजिक सेम आम्ही सर्जन्स ह्यात वापरतो की जसं आपलं वय वाढतं तसं मसल वीक होत जातात आणि चांगले घेतले टाके सुद्धा ते मसल विरल्यामुळे फाटून पुन्हा हरनिया होतो okay. सो आजच्या तारखेत जर तुम्हाला हरनियाचं ऑपरेशन हवा असेल बेमीचा असेल जांगेतला असेल कुठलंही असेल त्याला हे मेश म्हणजे जाळी बसवण्याची अतिशय गरज आहे तुम्ही टाक्याचं करा किंवा बिन टाक्याचं करा जाळी ही बसवायलाच हवी आणि ते केल्याने रिकरन्स रेट एक टक्क्यापेक्षा कमी असतो वीस वर्षात पण म्हणजे होऊ शकतो पण एक टक्क्यापेक्षा नॉर्मली दहा टक्केवरून आपण एक टक्क्याच्या खाली आलोय ते पण वीस वर्ष फ्रेमवर्क मध्ये पूर्वी टाकेचं ऑपरेशन पाच वर्षात रिकर व्हायचं हो अच्छा आता वीस वर्ष होत नाही बरोबर त्याच्या निश्चितच हे तंत्रज्ञानामुळे अगदी शक्य आहे सर लॅप्रोस्कोपी विषयी आपण काय सांगाल लॅप्रोस्कोपी म्हणजे बेसिकली बेंबी किंवा बेंबीच्या आजूबाजूला दुर्बिण टाकून बिन टाक्याचं ऑपरेशन करणं ह्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात आणि mm. आपण एक चित्रण ह्याच्यावर mm. बघू शकतो एक लॅप्रोस्कोपी तुम्हाला साधक जसं नगरचे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला तसंच ही दोन चित्रण आहेत दोन दोन इंगमायल हर्निया म्हणजे जा जांगेतले हर्निया आहेत ज्याला आम्ही दुर्बिणने ऑपरेशन करतो आहे आणि त्यात तुम्ही ते होल दिसू शकता तो हर्निया आहे ज्याच्यातनं आतडं बाहेर आलेलं आहे आणि हे आपण अतिशय एक वीस ते पंचवीस मिनटाचं ऑपरेशन आहे ह्याला भूल दिली जाते पण सहसा पेशंट चोवीस तासात घरी जातो आणि त्याला टाकी अजिबात नसतात आणि टाकी नसल्या कारणाने त्याची रिकव्हरी खूप लवकर असते आता हे मॅग्निफाईड पिक्चर आहे हार्डली पाच ते दहा मिली रक्त जातं सर्वात मोठा फायदा म्हणजे पेन कमी असतं आणि पेशंट चार ते पाच दिवसात कामाला परत जाऊ शकतो घरी गेल्या गेल्या दुसऱ्या दिवशी तो आंघोळ करू शकतो खूप <laughs> त्याला रिस्ट्रिक्शन नसतात जेवण खाण नॉर्मल होतं आणि आजच्या धक्काधक्कीच्या जेवणात कोणाला पूर्वी ओपन हार्नी ऑपरेशन तर एक महिन्यात सुट्टी सांगायचो आम्ही <laughs> ते आता मी सांगतो तीन ते चार दिवसात कामाला जाऊ शकतो बाबा फक्त वाकू नकोस वजन उचलू नकोस आणि <laughs> त्या टाकी नसल्यामुळे घरी जाऊन तो आंघोळ करू शकतोस पीपल लोकांना असं लांब सुट्टी घेणं आता कठीण झालंय कामात कुठलं मी झी चोवीस तास असा नाही तर हॉस्पिटल मध्ये असा तीन आठवडे सुट्टी घेणं हे मुश्किल आहे सो हे हल्ली जास्त दही तुम्ही जाळी बघू शकता स्क्रीनवर आता मी दाखवतोय अशी प्रकारची पॉलिप्रॉप्लिनची जाळी असते जे मी आतून टाकतो आणि हे असं बटरेस करतं त्या उजवीकडे तुम्ही होल बघू शकता आणि डावीकडे ती बसवली जाळी बसू शकता ही पॉलिप्रॉप्लिन जाळी असते जी आम्ही फिक्स करतो या स्पेशल टॅकरनी आणि हे परमनंटली शरीराच्या आत राहते ज्यामुळे पर्मनंट एक प्रकारचा सपोर्ट राहतो आणि पुन्हा हरणिया त्यामुळे परत होऊ शकत नाही ही लॅप्रोस्कोपिक पद्धत आहे ओके बिन टाक्याची अच्छा सर आपल्याला पुढचा प्रश्न आपण घेऊया डॉक्टर रवींद्र बोलतात ठाण्यामधून नमस्कार डॉक्टर रवींद्र विचारा आपला प्रश्न नमस्कार डॉक्टर माझ वय वर्ष पासष्ट आहे हॅलो हा बोला आणि मला इन्वयनल हर्निया डिटेक्ट झाला आणि त्यांनी त्याला कफ इम्पल्स स्मॉल हर्निया सांगितलं सा प्रॉब्लेम असा आहे की मला माहिती आहे सर्जरीश त्याला कुठलाही इलाज नाही आहे नेट बसावं लागेल पण मला सात महिन्यापूर्वी सेरेब्रल स्ट्रोक आला होता हिमोलेजिसचा आणि आय एम अ लिव्हर सिरोटिक पेशंट त्यामुळे माझे एन्डोस्कोपिस्ट म्हणतात की आय एम हाय रिस्क पेशंट त्यामुळे आपण वॉचफुल वेटिंग वरती राहूया आता तो नॉर्मली प्रोट्यूड होत नाही सारखा किंवा तो कधी झाला तर तो करा की आज जातो म्हणजे रेट्यू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेले पाच महिने मी पूर्वी तो काढला होता पाच महिने मला कधी पेन पण जाणवलेलं नाहीये वॉचफुल वेटिंग करायचं की सर्जरला जायचं की रिस्क आहे त्याला स्ट्रोक मुळे किंवा सिरोसिस मुळे आपण काय सांगू शकाल का अतिशय महत्वाचे पॉइंट्स डॉक्टर रवींद्रने विचारलेत त्यांना हरनी जो खोकल्यावर बाहेर येतो आणि झोपल्यावर आत जातो पण सहसा पेन नाहीये त्यासोबत त्यांना सात महिन्या पूर्वी लक्वा झालेला आहे आणि लिव्हरचा सिरोसिस आहे आता हे मेडिकल इश्यूज आहेत ज्यांना बेशुद्ध करणं थोडं रिस्की राहील त्यामुळे सिरोसिसची कंडिशन काय आम्ही सहसा चाइल्ड ए बी अँड सी सिरोसिस असं त्याला ग्रेड करतो साधारण चाइल्ड ए सिरोसिस जर तुम्हाला असेल डॉक्टर रवींद्र तर हे ऑपरेशन मेश लावूनच करून घ्या पण लोकल खाली टाक्याचं ऑपरेशन करून घ्या त्यामुळे तुम्हाला बेशुद्ध व्हावं हो लागत नाही ॲडमिट व्हायला हो लागत नाही तुम्ही फक्त चाइल्ड ए सिरोटिक हवं आहे तुमचं आय एन आर आणि अल्ब्युन प्रोटीन लेवल नॉर्मल पाहिजे अँड प्लेटलेट काउंट नॉर्मल पाहिजे हेच उलट्या साईडनी तुम्ही बघितलं तुम्ही आता आज लको आहे तुम्हाला तुम्हाला सिरोसिस आहे जर हा हर्निया अडकला आणि आतडं काळं पडलं स्टँग्युलेशन ज्याला आपण म्हणतो तर तुमच्या देर इज अ हाय रिस्क ऑफ डेथ ॲज अ रिझल्ट ऑफ हो द हर्निया त्यामुळे प्लॅन करून इलेक्टिव्ह सर्जरी करणं अंडर लोकल आणस म्हणजे भूल न देता तो एरिया सून करून जाळी बसून ऑपरेशन करून घेणं हे जास्त बरं आहे ओके okay, आणि अगदी आणखी काही सरांकडून डिटेल्स हवे असतील तर डॉक्टर रवींद्र आपण जरूर संपर्क करा सरांचे नंबर स्क्रीनवर फ्लॅश होतात सर पुढच्या प्रश्नाकडे जाते आम्ही पित्ताचा संबंध मग आपण थोडक्यात सांगितलं मात्र मला वाटतं आणखी थोडंसं आपण एक्सप्लेन करूया आम्ल पित्ताचा नेमका संबंध कसा काय असतो ते आपल्या सगळ्यांच्या जठरात म्हणजे शरीरात आम्ल हे असतंच हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला प्रोटेक्शन आहे कारण आपल्या जेवणात किटाणू असतात बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या हायड्रोक्लोरिक असिडमुळे मरतात आणि डायजेशनचा प्रकार सुरू होतो पण ज्या वेळेला हे हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे आम्ल हे अन्ननळिकेत येतं हे अबनॉर्मल आहे कधी तुमची झी चुवासी पार्टी झाली तीन महिन्यात एकदा आमलं आलं हे आजार नाही दिस इज लाईफस्टाईल इनड्यूज तुम्ही झोप झाली नाही दहा बारा कप कॉफी प्यायला खूप दारू प्यायला तर हे क्वचित आम्लपित्त येणं आपण इग्नोर करू त्याला लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत पण ज्या रुग्णांना दररोज आंबट पाणी तोंडात तुम्ह येतं किंवा अन्न उलटं येतं किंवा झोपेतनं उठून बसावं लागतं कारण तोंडात आलं किंवा वारंवार खोकला येतो त्याच्यासोबत हे कॉम्प्लिकेशन आम्लपित्ताचे आहेत okay. खूप रेअरली आम्ल वारंवार वर वार वार आल्यामुळे बॅरेट सिसोफेगस म्हणजे एक प्री कॅन्सरस कंडिशन असते तीही होऊ शकते okay. ज्याला मेजर एक शरीराला धोका असू शकतो त्यामुळे आम्लपित्त जर तुम्हाला वारंवार दररोजचे बेसिस होत असेल आणि तुम्हाला पर्टिक्युली अॅसिडीची औषधं सारखी घ्यावी लागत असतील तर लाईफस्टाईल व्यतिरिक्त एक एंडोस्कोपी करून घेणं अतिशय गरजेचं आहे अगदी या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नाही बेबीज बाबत म्हणजे लहान मुलांच्या हरनियाबाबत मला आपल्याला विचारायचं आहे लहान मुलांमध्ये असे हर्निया असतात का त्याचे काही प्रकार असतात का नक्की हे जन्मताही हर्निया असतात हे ह्याला आम्ही कंजनेटल हर्निया म्हणतो आणि हे हर्निया बेंबीत किंवा जांगेत परत असू शकतात जर बिंबीचे हरणया असेल मी जा तर आम्ही दोन वर्षापर्यंत सहसा ऑपरेशन करत नाही कारण की ते आपोआप सहसा जुडून जातात जर दोन वर्षाहून अधिक राहिले तर मग ऑपरेशन लागतं जो जांगेतला हरण्या लहान बाळांमध्ये असतो तो अतिशय घातक असतो कारण तो आतडं खाली गेल्यामुळे आतडं अडकू शकतं हे प्रौढांमध्ये पण होऊ शकतं okay. की हरण्यामुळे आतडं बाहेर आलं आणि ते परत आत न गेल्यामुळे त्या आतड्याचीचा रक्तपुरवठा रक्त पुरवठा बंद होतो आणि okay. ते आतवडा काळं पडतं ज्याला मेडिकली गॅंगरीन म्हणतो आणि ते अतिशय डेंजरस असतं त्यामुळे लहान बाळांमध्ये आम्ही एक महिन्यापर्यंत जर हरणे असेल तर दुर्बिण ऑपरेशन करून लहान बाळांचा हरण्याचं ऑपरेशन होतं पण त्याला जाळी लावायला लागत नाही कारण ते कंजनेटल हरणे असतात नुसतं टाकी घेऊन तो आपण होल बंद केला तरी चालतं साधारण चौदा वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये आम्ही जाळी बसवतो चौदाच्या आतले असतात ते कंजनेटल असतात आणि ते दुर्बिणी केले जातात आणि ते फक्त एक महिना आम्ही वाट बघतो ते जर नाही झाले तर मग दुर्बिणी बिंडी बिंड टाकायचं ऑपरेशन करायचं ओके okay. हे लहान मुलांमध्ये लहान मुलांचं बिंबीचं नाही करायचं पण जांगीचं असेल तर जरूर करायचं जरूर करायचं ओके okay. आणखी काही सर्जरीसाठी ऑप्शन्स आहेत का सर देवाचं नाव घेणे आणि होप करणं की तुम्हाला कॉम्प्लिकेशन होत नाही पण सिम्पलिस्टिकली सांगणं म्हणजे तुमचे मसल फाटल्यामुळे आतडं बाहेर आलंय तर कुठलंही औषध घेऊन हरणिया बरं होतं हे शक्य नाही कुठल्याही पतीचं औषध घेऊन कारण मेकॅनिकल इश्यू आहे ते आतड बाहेर येत आहे तुमचं नशीब चांगलं असेल छोटा हरणी असेल वीस वर्ष तुम्हाला काही त्रास होणार नाही ते आतडं खोकलं की जोर केलं की बाहेर येईल मग आपोआप आत जाईल नशीब तुमचं खराब असेल ते आतडं बाहेर येऊन अडकेल एखाद दिवशी आणि तुम्ही वेळोवेळी डॉक्टरकडे नाही गेला तर ते आतड्याचा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे ते मध्ये काळं पडतं आणि मग तुम्हाला मेजर सर्जरी लागते तो आतड्याचा भाग काढावा लागतो हरण्याचे मेजर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि अतिशय अवॉइडेबल आहेत Okay. आपली पुरी वयस्कर लोक आपल्याला एक काहीतरी असे फडकं बांधायचे ट्रस्ट बेल्ट बांधायचे पण हे अतिशय डेंजरस असतं कारण ते बेल्ट तुम्ही जर नीट बांधला नाही आता बाहेर राहिलं आणि तुम्ही बाहेरून ते बेल्टनी प्रेस केलं त्या बेल्टमध्ये जास्त हानी होते अच्छा त्यामुळे हरणी असेल तर तुम्हाला प्लॅन तोच ऐंशी तो वर्षाचा मनुष्य आहे त्याला हार्ट अटॅक आलेला आहे डायबिटीस आहे स्ट्रोक आहे तर आपण रिस्क बॅलन्स बघू मग काय हरनिया ऑपरेशन करण्यात अर्थ नाही पण जर साधारण तुम्ही फिट असाल तुम्ही चालत फिरत असाल तर जरूर हे बेंबीतले किंवा जांगीतलं हर्नियाचं ऑपरेशन करून घेणं जास्त सेफ असतं आणि आता ते लॅप्रोस्कोपिक पद्धत असल्यामुळे साधारण चोवीस तासात डिस्चार्ज मिळतो चार ते पाच दिवस पूर्वीसारखं हर्निया म्हणजे सहा आठवडे सुट्टी असं राहिलं नाही साधारण चार ते पाच दिवसात तुम्ही कामाला जाऊ शकता ड्राईव्ह करू शकता चालू शकता ऍक्टिव्ह स्पोर्ट्स तुम्ही तीन आठवड्यात खेळू शकता पहिले हे मेजर ला ना लॅप्रोस्कोपिक प्रेक्षकांना इंटरेस्ट क्रेग मॅकडॉनमॉट नावाचा एक ऑस्ट्रेलियन फास्ट बोलर होता मध्ये ही वॉज द फर्स्ट पर्सन ज्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी करून तो सतराव्या दिवशी मेलबर्न टेस्ट खेळला एक रेकॉर्ड होता आणि त्याच्यानंतर लोकांचं ऑस्ट्रेलियामध्ये किंवा पाश्चिमी देशांमध्ये फार त्याच्यावर एक विश्वास आला कारण एक फास्ट बॉलर पाच दिवस टेस्ट मॅच खेळू शकला सतरा दिवस आफ्टर लॅप्रोस्कोपिक इन्व्हाइल हर्नियर ऑपरेशन सो so, हे एक आय ओपनर होतं लोकांसाठी अगदी सर मला ह्याच्याशीच रिलेटेड प्रश्न विचारायचा होता की दुर्बिळीची शस्त्रक्रिया आणि टाक्यांची शस्त्रक्रिया ह्याच्यामध्ये फरक आपण प्रेक्षकांना थोडक्यात सांगू शकतो का फरक प्रिन्सिपलमध्ये काहीच नाही एक होल आहे ज्यातनं आतवडं बाहेर आलं आपण एक ऑप्शन आहे पूर्वी एक पंधरा वर्षापर्यंत काय करायचं वरून कापायचो ते आतडा आत ढकलायचो आणि वरून ती जाळी ज्याला मेश म्हणतं ते घालायचं हेच ऑपरेशन आज आम्ही दुर्बिणनी करतो बेंबीच्या वरून दुर्बीण टाकून आताडं आत घेतो आणि आतड्याच्या आतून आम्ही दुर्बिण जाळी बसवतो मेश लावतो सो बेसिक प्रिन्सिपल तेच आहे आता वेळेवर जागेवर घेणं आणि ते होल बंद करायसाठी मेश लावणं जाळी लावणं एकात पेन कमी पेन जास्त असतं पण बाकी फार फरक ह्याच्यावर फार राहिला नाही ओपन ऑपरेशनचे दोन ऍडव्हान्टेजेस आहेत एक तर त्याला बेशुद्ध करावं लागत नाही तुम्हाला जसे आपण डॉक्टर रवींद्र म्हणले त्यांना लकवा आहे त्यांना लिव्हरचा सिरोसिस आहे अशा पेशंटमध्ये आम्ही टाकेचं ऑपरेशन प्रिफर करू सो मी आज जर लॅप्रोस्कोपिक सर्जन असेल तरी दर पेशंट लॅप्रोस्कोपीला योग्य असं नाही जर तुम्ही हायरिस्क असाल वयस्क कर असाल तुम्हाला हार्टचे इश्यूज असतील तर लोकल अॅनेस्थिया खाली ओपन सर्जरी करून घ्या आज कुठेही महाराष्ट्रात हे अगदी आरामात होतं ऑपरेशन आणि ते कॉम्प्लिकेशन घेऊन येण्यापेक्षा वेळेवर ते केलेले बरे असतात अगदी खरं सर अगदी शेवटचे काही सेकंद कार्यक्रमाचे राहिले मला आपल्याला विचारायचं की हर्नियाचे जे पेशंट्स आता आपल्या कार्यक्रम बघत असतील तर त्यांना आपल्याला काही संदेश द्यायचा आहे का हर्निया मध्ये पेन होणं हे एक घातक लक्षण आहे हरनिया मग क्वचितचं ट्विन जो पेन ठीक आहे पण जोरात जर दुखत असेल जे एक दहा मिनिटाच्या वर राहिलं ताबडतोब जवळच्या सर्जनला भेटा दुसरा बाहेर येणारा हर्निया जर बाहेर अडकला आज जात नसेल तर लोकली ताबडतोब कुठल्याही डॉक्टरला भेटा हे दोन सिम्पटम्स आहेत की तुम्हाला हर्नियाचे कॉम्प्लिकेशन होत आहेत सो so, पेन अँड इरिड्युसिबिलिटी आत न जाणं हे अतिशय लोकल डॉक्टरला किंवा सर्जनकडे लगेच त्यांनी भेटावं हे पब्लिक इंटरेस्ट मेसेज आपल्याला द्यायला हवा अगदी सर खरंतर हर्निया ह्या विषयावर आज आपण खूप छान आणि सोप्या शब्दामध्ये बेसिकली सगी ही सगळी माहिती सांगितली आज आपण हितगुजमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद नमस्कार आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत राहा झी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे